करवीर तालुक्यातील बाचणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाविकास आघाडीचे सागर यशवंत सावेकर यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली सरपंच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतशबाजीत आणि गुलालाची उधळण करत जल्लोषी मिरवणूक काढली करवी तालुक्यातील बाचणी गावात गेल्या वर्षीच्या निवडणुकीत काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी शेतकरी संघटना यांच्या महाविकास आघाडीनं अकरापैकी दहा जागा जिंकून बहुमत मिळवलंय या आघाडीचं नेतृत्व शिवाजी तळेकर गोपाळराव पाटील रघुनाथ जाधव यांनी केलं सरपंच पद खुल्या गटासाठी आरक्षित असल्यानं रोटेशन पद्धतीनं निवड करण्याचं ठरलंय त्यानुसार मावळत्या सरपंच वैशाली मच्छिंद्र साळवी यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर सागर यशवंत सावेकर यांचा एक एकमेवा अर्ज आला होता त्यानुसार सागर सावेकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण माने यांनी जाहीर केलं यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीनं सागर सावेकर यांचा सत्कार करण्यात आला धनाजी परीट शिवाजी तळेकर रघुनाथ जाधव गोपाळराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नूतन पदाधिकारी एकोप्यानं काम करतील असं सा सांगितलं नूतन सरपंच सागर सावेकर यांनी गावच्या सर्वांगीण विकास कामासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं यावेळी रघुनाथ जाधव शिवाजी तळेकर गोप राव पाटील कृष्णात सावेकर मच्छिंद्र साळवी शशिकांत कारंडे निवास जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते निवडीनंतर सरपंच सावेकर यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी आणि गुलालाची उधळण करत गावातून मिरवणूक काढली